इंग्रजी शाळेच्या चार वर्ग खोल्यांचे भूमिपूजन माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते संपन्न झाले. फुलंब्री येथील ओएसएस इंग्रजी शाळेला केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या खासदार निधीतून 20 लाख रुपये चार खोल्या बांधण्यासाठी मिळाले असून या खोल्यांचे भूमिपूजन शनिवार रोजी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते शिवाजीराव पात्रीकर, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास सिरसाट, ओएसएस शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वाघ, राजेंद्र काळे, विलास उबाळे, मुख्याध्यापिका करुणा वाघ, योगेश मिसाळ, राम बनसोड, हौसाबाई काटकर, ऐश्वर्या गाडेकर, सुचित बोरसे, राजेंद्र वाघ, सुमनबाई ढेकळे, सोमनाथ भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या खोल्यांच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका करुणा वाघ, शाळेचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, नगराध्यक्ष सुहास सिरसाट आणि आमदार हरिभाऊ बागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षण देण्याचं त्या ठिकाणी काम करतो आणि त्याचे संस्कार चांगले पडले पाहिजे, ते शिक्षण चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे आणि हा दृष्टिकोन नानांच्या वागण्यामध्ये त्या ठिकाणी दिसतोय. नाना कधीही त्यांच्या संस्थेच्या कॉलेज असेल, शाळा असेल, कुठलाही विभाग असेल, त्या शैक्षणिक संस्थेमध्ये कुठलंही ते शिक्षक निवडताना असेल किंवा इतर काही त्या ठिकाणचे कर्मचारी निवडताना असेल कुठलाही कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी नाना करत नाही. गुणवत्ताच त्या ठिकाणी बघतात आणि म्हणूनच शिक्षणाचं आज आपण तालुक्यामधून एवढे फोन येतात की नानांच्या गुरुकुलला आम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, आता तिथं आम्हाला ऍडमिशन मिळत नाहीये. हा त्याचा परिणाम त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज मी जास्त बोलणार नाही. नानांना 11 बैठक आहे समन्वयकरला आणि मग त्याच्यामुळं वेळ कमी असल्यामुळे मी फक्त एवढंच म्हणेन की वाघ सरांनी आणि काहींनी या ठिकाणी खूप छोटस गोष्ट मोठं करण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करतात. 20 लाख रुपये या संस्थेला शाळा बांधणीसाठी दिले. त्या शाळा खोल्याचं बांधकामाचं भूमिपूजन झाल्याचं जाहीर करतो. योगायोगाने आज राजेंद्र वाघचा वाढदिवस आहे आणि तेच मुहूर्त त्यांनी या ठिकाणी साधलं आणि खोल्यांचं करणं ते पावसा पाण्याचं काही दिवस गेले असते आणखी मोठा कार्यक्रम करता यायला असता परंतु वाढदिवस त्यांचा साजरा करता आला. शाळा खोल्याचं भूमिपूजन कधी होऊ शकतं पण वाढदिवस तर त्याच दिवशी करावा लागतो आणि म्हणून मी त्यांना मनापासून त्यांना राजेंद्र वाघ सौ वाघ ताई त्यांची मुलगा मुलगी सर्व परिवाराला मनापासून
शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल राहो अशी शुभकामना देतो। दरम्यान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वाघ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी त्यांचा आमदार हरिभाऊ बागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी प्रकाश मोटे, क्षीरसागर माने, सुरेश वाघ, वैशाली तिवारी, सेंगपिया पैठणे, रेखा काकडे, इंदू जाधव, स्वाती उंबरकर, माधुरी खांडकुळे, सुनंदा राठोड, सपना सोनवणे, श्रीमती वाहटुळे यांच्यासह शालेय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। वृत्तदर्शन बातम्यांसाठी नंदकुमार हापत, फुलंब्री।